See next part of this standard 3rd EVS 9th chapter, where does water come from? Let's see, how is a river formed and how does it flow? Nadya kasha bantat ani tya kasha vahatat? Rain also falls on high places like mountains. Kay kay veles paus kadhi unchi varti asnarya parvatanvar padto. This rainwater flows downhill ani te pavsacha pani kay hoto tar te utara kade kiwa sapat bhagakade vahat yetan. Numerous rivulets of water flowing downhill join together to form a river. अशा प्रकारचे भरपूर प्रमाणातले ओहोळ एकत्र येतात, पाण्याचे ओहोळ एकत्र येतात आणि काय सखल भागामध्ये सपाट भागामध्ये एकत्र येतात आणि ते एकमेकांना जोडले जाऊन मोठ्या नद्या तयार होतात. अ रिव्हर फ्लोज डाऊन माउंटन्स अँड प्लॅटूज थ्रू व्हॅलीज अँड ओव्हर प्लेन्स. आणि ह्या नद्या फ्लोज डाऊन माउंटन्स पर्वतांमधून प्लॅटूज पठार. माउंटन्स म्हणजे पर्वत, प्लॅटू म्हणजे पठार, थ्रो व्हॅलीज म्हणजे दऱ्या आणि ओव्हर प्लेन्स म्हणजे मैदानी भागात सपाट भागामधून या नद्या वाहतात. ओके, नाऊ सी वॉटर बॉडीज. वॉटर बॉडीज मीन्स जलाशयाचे प्रकार. फ्लोईंग वॉटर अँड स्टोर ऑफ वॉटर आर एक्झाम्पल्स ऑफ वॉटर बॉडीज. वाहतं पाणी आणि पाणी स्टोर साठवणारे पाणी यावरून हे काय आहेत तर जलाशयाच्या प्रकारांचे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल कोणते कोणते आहेत तर स्प्रिंग्स म्हणजे झरे, स्ट्रीम्स ओहोळ, रिव्हर्स म्हणजे नद्या, लेक्स म्हणजे तलाव, रिझर्वायर्स म्हणजे जलाशय, क्रीक्स म्हणजे खाडी, सीज म्हणजे समुद्र आणि ओशन्स म्हणजे महासागर. हे सर्व काय आहेत, वॉटर बॉडीज आहेत. वॉटर बॉडीज म्हणजे जलाशयांचे प्रकार आहेत. ओके, नेक्स्ट लँडफॉर्म्स. लँडफॉर्म्स म्हणजे भूआकार. ड्यू टू हाय अँड लो लेवल ऑफ लँड ॲट डिफरंट प्लेसेस लँड गेट डिफरंट फॉर्म्स. खूप उंच आणि सखल भागांच्या लेवलवरून वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे लँडफॉर्म्स म्हणजे भूआकार तयार झाले आहेत. फॉर एक्झाम्पल कोणते कोणते तर माउंटन्स पर्वत, पीक्स म्हणजे सुद्धा पर्वतच, हिल्स म्हणजे टेकड्या, हिललॉक्स टेकड्यासारखा मोठ्या टेकड्यांसारखाच भाग, प्लॅटू, त्यानंतर पठार, प्लॅटू मीन्स पठार, प्लेन्स म्हणजे मैदानी भाग, पासेस म्हणजे सपाट भाग अँड व्हॅलीज म्हणजे दऱ्या आर सम ऑफ लँडफॉर्म्स. हे लँडफॉर्म्सचे काही प्रकार आहेत. नाऊ डू यू नो वेअर अ स्प्रिंग कम्स फ्रॉम. तुम्हाला माहीत आहे का स्प्रिंग्स म्हणजे झरे कसे तयार होतात. रेन वॉटर सीप इन टू द ग्राउंड. पावसाचं पाणी काय होतं, जमिनीखाली मुरलं जातं. इट सीप्स डीप इन टू द ग्राउंड. ते खूप खूप खोल जमिनीखाली जातं. थ्रो क्रॅक्स इन द सॉईल अँड रॉक्स. कुठून जातं तर जमिनीवरचे जे क्रॅक्स म्हणजे भेगा असतात ना, किंवा खडकांमधल्या ज्या भेगा असतात त्यातून ते पाझरून खाली जमिनीमध्ये मुरतं. इवन अंडर द ग्राउंड इट फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. जमिनीच्या खालच्या भागामध्ये सुद्धा ते कुठून वाहतं, मोठ्या चढ उतारापासून खालच्या उतारापर्यंत वाहत जातं. दिस ग्राउंड वॉटर कम्स आउट ऑफ द ग्राउंड इन सम प्लेसेस. आणि हे ग्राउंड वॉटर जे आहे काही काही प्लेसेसमध्ये ग्राउंडवरती कम्स आउट बाहेर येतं आणि ते बाहेर जे आलेलं पाणी आहे दिस इज व्हॉट वी कॉल अ स्प्रिंग. त्यालाच आपण काय म्हणतो आहे तर स्प्रिंग असं म्हणतो आहे. इथे दाखवलेलं आहे स्प्रिंग झरे आणि हे इथे सरफेस वॉटर दाखवलेलं आहे. हा झरा वाहतो आहे इथून. ओके, नाऊ सी हियर मेक अ फ्रेंड्स विथ मॅप. दिस मॅप शोज यू द वॉटर बॉडीज अँड लँडफॉर्म्स इन अवर डिस्ट्रिक्ट. हा जो मॅप दिलेला आहे हा कोल्हापूर डिस्ट्रिक्टचा मॅप आहे. या मॅपमध्ये आपल्याला कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये जे मेजर वॉटर बॉडीज म्हणजे पाण्याचे जलाशयाचे प्रकार आणि लँडफॉर्म्स म्हणजेच भूआकार आहेत कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये ते या मॅपमध्ये दिलेले आहे. लँडफॉर्म्स आर शोन इन डिफरंट कलर्स.
लँडफॉर्म्स आहेत ते वेगवेगळ्या कलर्सनी इथे दाखवलेले आहेत. व्हेरी हाय ब्राऊन कलरनी दाखवलेला हाय जो ऑरेंज आहे, मॉडरेट आहे तो येलो कलरनी, लो ग्रीन कलरनी दाखवलेला आहे. इथे ट्रँगल शेपमध्ये दाखवलेले आहेत ते पीक दाखवलेले आहेत. त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स दाखवले आहेत, तालुका हेडक्वार्टर्स राऊंड कलरनी दाखवले आहे. इथे रिव्हर ब्ल्यू कलरनी दाखवली आहे आणि हे ब्ल्यू कलरनी लेक आणि रिझर्वायर दाखवलेलं आहे. ओके, दीज कलर्स आर गिवन अकॉर्डिंग टू द हाईट ऑफ रिजन. त्यांच्या त्यांच्या हाईट रिजनवरून आपल्याला ते कलर्स दिलेले आहेत. आणि इथे नॉर्थ साऊथ वेस्ट ईस्ट या दिशा दाखवलेल्या आहेत. आता यावरून आपल्याला क्वेश्चन आन्सर्स सॉल्व करायचे आहेत. लेट्स सी. फर्स्ट क्वेश्चन, राईट द नेम ऑफ खिंड. सी हियर. आता इथे कोणती खिंड दिसते पहा, पावन खिंड. राईट द नेम ऑफ खिंड, पावन खिंड. सेकंड क्वेश्चन, राईट द नेम ऑफ अवर डिस्ट्रिक्ट. आपल्या डिस्ट्रिक्टचं नाव विचारलेलं आहे. मी सांगितलेलं आहे हा डिस्ट्रिक्ट कोणता आहे, आपला कोल्हापूर डिस्ट्रिक्टचाच मॅप आहे. त्यामुळे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, नेम ऑफ अवर डिस्ट्रिक्ट इज कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. थर्ड, राईट द नेम ऑफ प्लाटू. इथे प्लाटू विचारलेलं आहे. प्लाटू हिअर इथे आहे पहा, मसाई प्लाटू. राईट द नेम ऑफ प्लाटू, आन्सर मसाई प्लाटू. फोर्थ, राईट द नेम ऑफ रिवर्स इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये ज्या रिवर्स आहेत त्या आपल्याला सांगायच्या आहेत. आता इथे रिवर्स दिसत आहेत पहा, ही वारणा रिवर, वारणा ही रिवर, तेही वारणाच दिलेली आहे, फ्लो होत राहते इकडून. त्यानंतर इथे कृष्णा, इथे ही कासारी दिसते, रिवर कासारी. इथे कुंभी, वेदगंगा, ओके एक्सेट्रा. राईट द नेम ऑफ रिवर्स इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, आन्सर रिवर वारणा, कृष्णा, कुंभी, कासारी, वेदगंगा एक्सेट्रा.